ठाण्याअंतर्गत एका इसमाने एका महिलेच्या गळ्यावर थाप मारून सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी इसम शाहिद अली वल्द गुलाम अली रजा याला अटक केली असून चोरीचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तहसील पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी महिला या त्यांच्या परिवारासह गांधीबाग येथे खरेदी करून घरी परत नंगा पुतळा चौकाकडून भावसर चौकाकडे जात असताना रात्री 9 वाजताच्या दरम्यान एक इसम एकाएकी गाडी हळू चालून त्यांच्या समोर येऊन त्यांचे गळ्यावर थाप मारून त्यांनी घातलेले मंगळसूत्र जबरीने हिसकावून नेले. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपी शाहिद अली वल्द गुलाम अली रजा हा संशयितरित्या फिरताना दिसून आला. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तोच आरोपी असल्याचे समोर आले. यावर पोलिसांनी वाहन व जबरीने चोरून नेलेले सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. आदेशानुसार आम्ही पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये सतर्कतेने पेट्रोलिंग करीत असताना वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे पोस्ट हद्दीमध्ये बॅग लिफ्टिंग, वाहन चोरी तसेच चेन स्नॅचिंगचे गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गाईडलाईन परिसरामध्ये एक संदिग्ध व्यक्ती मिळून आला. त्या व्यक्तीजवळ आम्ही गेले असता तो पळून जाण्याच्या तयारीत दिसला. पोलीस स्टाफच्या मदतीने आम्ही त्याला ताब्यात घेतले व त्याला पोलीस स्टेशनला आणून सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये नंगा पुतला येते काही दिवसापूर्वी मंगळसूत्र जबरीने चोरून नेल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच आरोपीकडून आणखीन सखोल विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्यामध्ये वापरलेली एक सीताबर्डी येथील एक वाहन पॅशन प्रो गाडी क्रमांक आहे MH 49 V 53 या गाडीचा पण त्याने वापर केलेला आहे. तसेच तपासामध्ये असे निष्पन्न झाले की सदरच्या आरोपीने हे नागपूर शहरातून 13 गुन्हे, चंद्रपूर शहर येथे 5 गुन्हे, भंडारा शहर येथे 1 गुन्हा असे एकंदरीत 19 गुन्हे आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे नाव आहे शाहिद अली वल्द गुलाम अली रजा, वय 28 वर्ष, न्यू एरखेडा येथे राहणारा व्यक्ती असून त्यास आम्ही पोलीस स्टाफच्या सदरची कारवाई करीत असताना आम्हाला नागपूर पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार सर, ॲडिशनल CP नवीन चंद्र रेड्डी सर, परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त माननीय श्री राजमाने साहेब, तसेच आमचे तहसील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनुने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक परशुराम भावर साहेब, पोलीस उपनिरीक्षक मस्के साहेब, तसेच पोलीस हवालदार लक्ष्मण शेंडे, पोलीस नाईक किशोर गरवारे, पोलीस नाईक नजीर शेख, तसेच पोलीस शिपाई पंकज डबरे व युनुस शेख यांच्या सहकार्याने आम्ही या गुन्ह्यास आळा बसवला.